आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी। कोरोनामुळे नोकरी गमावलेल्यांना केंद्र सरकार आता मोठा दिलासा देण्याच्या तयारीमध्ये आहे। कोरोना काळात नोकरी गमावलेल्यांचा 2022 पर्यंतचा पीएफ से केंद्र सरकार जे आहे ते पैसे जमा करणार आहे। छोट्या छोट्या नोकऱ्यांसाठी पुन्हा बोलावलेल्या कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे। ज्या कर्मचाऱ्यांची ईपीएफओ मध्ये नोंदणी आहे अशाच कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबतची औपचारिक घोषणा केली आहे। आणि या बातमी संदर्भातील अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विहंग ठाकूर यांच्याकडून। विहंग, कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक अशी बातमी समोर येते आहे, म्हणजे नोकरी गमावलेल्यांचा 2022 पर्यंतचा पीएफचे पैसे जे आहेत ते केंद्र सरकार जमा करणार आहे। कोविड काळामध्ये खासगी क्षेत्रातील जे कर्मचारी ज्यांनी नोकरी गमावली होती अशांसाठी हा दिलासादायक असा निर्णय आहे। अशा कर्मचाऱ्यांचं 2022 पर्यंतचा जो पीएफ आहे त्याची रक्कम जी आहे ती केंद्र सरकार भरणार आहे। आता याच्यामध्ये नियम असा आहे की जे कर्मचारी ईपीएफओ मध्ये नोंदणीकृत आहेत अशांना याचा फायदा होईल। त्याचबरोबर कोरोना काळात ज्यांनी नोकरी गमावल्या आणि औद्योगिक क्षेत्रात त्यांना पुन्हा बोलावलेले आहे असे कर्मचारी जे आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे। ही योजना जी आहे आपण विचार केला तर केंद्रानं आत्मनिर्भर योजनेअंतर्गत 30 जून 2021 पर्यंत जे आहे तो पीएफ भरण्याची घोषणा केली होती। त्यानंतर आता पुन्हा ही मुदतवाढ देता येते आणि ती मार्च 2000 पर्यंतची मुदतवाढ असणार आहे। आणि यामध्ये केंद्र सरकार नोकरी गमावलेल्यांचा कर्मचारी जे आहेत खासगी क्षेत्रातील त्यांचा पीएफ भरणार आहे। नक्कीच, धन्यवाद विहंग दिलेल्या या माहितीसाठी।